मराठी भाषेतील पाट्यांसाठी साताऱ्यात मनसे आक्रमक. शहरातील दुकानांना तात्काळ मराठी भाषेत पाट्या लावा, अन्यथा खळखट्याक आंदोलन करणार. मनसे शहराध्यक्ष राहुल पवार यांनी प्रशासनाला दिला इशारा. राज्यातील सर्व दुकानांना मराठी भाषेत पाट्या लावाव्यात असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला असताना राज्यात या आदेशाची अंमलबजावणी केली जात नाही. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्यभरात आक्रमक झाली असून साताऱ्यात देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सातारा शहराध्यक्ष राहुल पवार यांनी कामगार आयुक्तांना निवेदन देत लवकरात लवकर साताऱ्यातील दुकानांना मराठी भाषेमध्ये पाट्या लावाव्यात, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना खळखट्याक आंदोलन करेल असा इशारा राहुल पवार यांनी बोलताना दिला. हे जे सातारा शहरामध्ये जे व्यापारी आहेत, जे काही आमचे दुश्मन नाही आहेत, त्यांच्याशी आमचे चांगल्या वर्षानुवर्षे चांगल्या संदर्भात आणि चांगले संबंध आहेत. आपण ह्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये राहतो, मराठी आपली अस्मिता आहे. त्याचप्रमाणे छत्रपतींच्या पदपर्शाने पावन झालेल्या ह्या भूमीत आपण राहतो, त्यामुळं आपल्याला मराठीचा अभिमान पाहिजे. इंग्रजीचे जर तुम्ही घोडे नाचवत असाल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक महाराष्ट्र सैनिक शहराचा पदाधिकारी म्हणून आम्हाला हातामध्ये मनसेच्या स्टाईलनं ज्या पद्धतीनं आम्हाला आंदोलन करायचं आहे त्या पद्धतीनं आम्हाला करावं लागेल. आपले बोर्ड फार महाग आहेत, आम्हाला माहिती आहे. वेळेस तुम्ही या संदर्भात आम्ही तुम्हाला विनंती करतो, वेळेत तुम्ही या ठिकाणी आपले बोर्ड जे इंग्लिशमध्ये इंग्रजीमध्ये आहे ते मराठीमध्ये करा अशी मी तुम्हाला विनंती करतो.